नमस्कार। नारायणवाडीकडे जाणारा जो रस्ता आहे त्याला खूप खड्डे पडलेले होते, लोकांनी खूप तक्रारी केल्या, त्यानंतर प्रशासकाने खड्डे बुजवले, ते सुद्धा छाछूप्र काम व्यवस्थित केलेलं नाही, खड्डे व्यवस्थित बुजवले नाही, काय सांगायला पण खरं तर पावसाळ्यात त्या रस्त्याची अडचण अशी सगळ्यात प्रमुख की वरतून वाड्यातलं किंवा वावरांचं पाणी सगळं रस्त्यावर येते आणि खरं तर दोन्ही बाजूनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आहे। आपण पाहत आहे अतिक्रमण पंचायत काढत का नाही, पंचायतीने नोटीस दिलेले आहे, ॲक्शन का घेत नाही? ॲक्शन होईल ना साहेब, पण काय होतंय पुढची बॉडी आले हो, हा तर तसंच म्हणावं लागेल। खरं तर ड्रेनेज असणं गरजेचं आहे, आपण अंतर्गत ड्रेनेज केलंय परंतु जोपर्यंत रस्त्याचं पाण्याचा निचरा होणार नाही आणि काय आले वरतून सगळं पाणी रस्त्यावर येते। तुम्ही इकडून खैरेमायातून जो मधला रस्ता येतो तो असेल किंवा इकडं जोरेच्या मागच्या जलून ते पाणी सुद्धा रस्त्यावर येते। मागच्या पावसाळ्यात आपल्याला आठवलं असेल की जर मोठा डुवो होता कुवरचं पाणी सगळं येतं, त्यामुळे खरं तर रस्त्याची अडचण होती। दोन तीन वेळा काहींच्या माध्यमातून दोन वेळा आपण तो रस्ता केला, मागच्या पंचवर्षीला दोनदा केला आहे, ह्याही वेळेस परत आत्ता घेतलंय। म्हणजे काम करतोयच आपण, पण त्याला प्रॉपर भूमिका आपण सगळ्याच गावकऱ्यांनी विनंती आहे, गावकऱ्यांपेक्षा खरं तर नेते म्हणजेही तिला जास्त राहिले, नेते म्हणजे यांनी स्वतःची अतिक्रमणं काढली तर गावकरी स्वतःहून काढतील नाही का, आणि मग त्या हिशोबात जर ड्रेनेज झालं तर तिचे नेते तुमच्याच गावचे ना? नाही आपल्याच गावचे ना। तुम्ही सरपंच असताना ॲक्शन का घेतली नाही? ॲक्शन असताना मी दोन वेळा नोटीसही दिल्या होत्या, त्यावेळेला वादाची भूमिका होती साहेब, जाणीवपूर्वक कारवाई केल्याचा तो हे आकस होतो असं होतं, परंतु तरीसुद्धा हे ज्याचं माझं गाव आहे तर माझं मी नीट ठेवलं पाहिजे आणि त्यासाठी मी पहिला पुढाकार घेतला पाहिजे अशी भूमिका मला वाटतं पाहिजे। टेलिफोन एक्सचेंजच्या समोर मध्यंतरी तुम्ही रस्ता केला, हा रस्ता पूर्णपणे उखडला, त्याची गंमत अशी झाली 100% साहेब तो रस्ता आत्ता उखडला आहे, कॉन्ट्रॅक्टरला एकही रुपयाचं बिल त्या संदर्भातलं आपण अदा केलेलं नाही। तुम्ही म्हटले की त्याला फक्त पण त्याला एक वरती लेअरच होता फक्त, त्याला काही त्याला खाली कॉन्क्रिटीकरण किंवा त्याला खडीकरण करून त्याला लेअर नव्हता, परंतु तो आता दिवाळी झाल्यानंतर पुन्हा काय आलं सगळ्यांचीच मागणी होती की लवकरात लवकर त्याच्यावर एक लेअर टाका की जेणेकरून तिथले काही खड्डे होते मोठमोठे खड्डे तिथे पडले होते ते एकसारखे करून आणि मग दिवाळीनंतर पुन्हा एकदा लेअर त्याच्यावर घ्यायचा होता, परंतु आता परत पहिल्या लेअरचं काम निश्चित स्वरूपात करू आणि मग पुढचा रस्ता। तुम्हाला हे आहे वाली साहेब की मी तुम्हाला एखादा प्रश्न विचारले मग तुम्ही आम्हाला उलटे उत्तर घेऊ नका, जसं आता खोडद रोडचं मग मीटिंग घेतली मी, मला कॉन्ट्रॅक्टरला मी सांगितलं की शेजारी काही रस्त्याच्या ठिकाणी काही झाडं आहेत ती गेली नाही पाहिजेत, ड्रेनेज झालं पाहिजे, सगळ्या व्यापाऱ्यांना बोलून सांगितलं की तो जो काही ठिकाणचा काही पूर्व वचळ आहे तो सरफेस प्लेन करून घेतला पाहिजे, हे केलं ना साहेब? मी त्या सगळ्या सूचना द्यायचं माझं काम आहे, शेवटी काम करताना अधिकारी आणि बाकी सगळ्या गोष्टी पण आहेतच, तरी पण आपण लक्ष घालू का? आशतांच्या माध्यमातून शनिवारच्या बाजारामध्ये शेड बांधली, खाली लेवल न केल्यामुळे जे भाजी विक्रेते बसत आहेत त्यांना खूप त्रास होतोय। होतंय ना, शेड बांधली त्या संदर्भात आता प्रशासन आल्यामुळे थोड्या अडचणी वाढल्यात, म्हणजे तुमच्याशी काही बोलायला ज्या कॉन्ट्रॅक्टरला आपण सांगितलं होतं की ते पेवर काढून घ्या तिथे आपण पेवर काढून ठेवले साहेब, म्हणजे कदाचित दुसरं कोण असतं तर ते पेवर कोण ते आत्तापर्यंत घेऊन गेलं असतं, आम्ही केलंय ते बाजूला पेवर काढून ठेवले, त्याचं काही बिल अदा करायचं आमच्याकडून राहिलेलं आहे त्या कॉन्ट्रॅक्टरचं, त्यामुळे ते पेवर बसवायचं काम आहे, ते बिल अदा झालं की ते पेवर बसून घेऊ। शनिवारच्या बाजाराच्या पुढे रस्त्याच्या कडेला काही पाईप ठेवलेले आहेत, एखादा पाईप निखळून एखादा अपघात होऊ शकतो, पीडब्ल्यूडीच्या अंतर्गत आहे आणि आपल्या वारुवाडी ग्रामपंचायत सजग साहेब, मी सजग सरपंच आहे आणि माझं लक्ष आहे त्याच्यावर, पाईप निखळून देणार नाही ही जबाबदारी आमची आहे, एखादा अपघात झाल्यावर नाही होणार साहेब अपघात, याच्यावर एक व्यवस्थित रचून ठेवलेली आहे। तुमचे मित्र तुमच्या आघाडीचे एक सहकारी म्हणजे महाविकास आघाडीचे सूरज वाजगे यांचा आज वाढदिवस आहे, त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा काय? नेत्यांना शुभेच्छा ना, बऱ्याच वर्षापासून एकत्र काम केलं, त्यांना मनापासून ज्या शुभेच्छा त्यांच्या मनातल्या सर्व मनोकामना पूर्ण हो, या आई मुक्ताईच्या मी प्रार्थना तुमच्या माध्यमातून मी करू इच्छितो। बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड
निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका।